आजचा कार्यक्रम एक फार अनोखा कार्यक्रम आहे. आपण संपूर्ण देशामध्ये बघतो की अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या या मंदिराच्या निर्मितीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणात अशा प्रकारचा उमाळा आहे की मीही भगवंताकरता भगवान रामरायाकरता काहीतरी करावं. ज्याप्रमाणे ठिकाणाहून शिलापूजन होऊन मंदिर निर्माणाचं कार्य आरंभ झालं आणि त्यातनं एक जागृती निर्माण झाली. ही जागृती एवढ्यामुळे झाली की लोकांना असं वाटत होतं की माझ्या पूजनातनं गेलेली शिला त्या ठिकाणी लागणार आहे. त्याचप्रमाणे ती कल्पना घेऊन अनघाताई घैसास यांनी एक अतिशय सुंदर विचार मांडला आणि तो म्हणजे भगवान रामरायाच्या अंगावरती जी वस्त्र धारण केली जाणार आहेत ती वस्त्र निर्माण करण्याकरता ती हजारो हातांनी विणली जावीत. हजारो नव्हे, लक्षावधी हातांनी विणली जावीत. म्हणजे ती वस्त्र केवळ वस्त्र न राहता त्याच्यामध्ये भक्तिभावाचा ओलावा आपोआपच राहील आणि लोकांच्याही चित्ताचं पोषण होईल की आम्ही भगवान रामरायाकरता काहीतरी सेवा करू शकलो. या दृष्टीनं हा प्रकल्प आयोजित केला गेला आणि यामध्ये प्रत्येकानं येऊन केवळ दोन धागे विणण्याचं एक छोटंसं साधन निवडलं गेलं. आश्चर्याची गोष्ट आहे, 10.5 लाख लोकांनी याकरता रजिस्ट्रेशन केलं आहे आणि हा प्रकल्प निश्चितपणे, मला असं वाटतं, समाजाचं संघटन घडवेल, लोकांच्या मनाचं पोषण करेल आणि आपोआपच त्यातनं एक समाज मनाचा एक निकोप विकास साधला जाईल. राम मंदिराचं काम अत्यंत वेगानं चालू आहे आणि ते या डिसेंबरच्या शेवटपर्यंत पूर्णत्वास जाईल. त्यानंतर काही दिवस आम्हाला लागतील आणि त्यानंतर आम्ही त्या प्राणप्रतिष्ठेकरता सिद्ध होऊ. मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम फक्त होणार आहे, गाभाऱ्याचं काम पूर्ण होणार आहे आणि त्या दिवसापासून सर्वांना दर्शनाकरता सुविधा उपलब्ध होईल इतकं काम होणार आहे. मंदिराचं काम पूर्ण होणार नाही, प्राणप्रतिष्ठेला आवश्यक इतकंच ते पूर्ण होणार आहे. हे ऐतिहासिक मंदिर आहे, त्याचं काम 3 वर्षात पूर्ण व्हावं अशा प्रकारची कल्पना, अशा प्रकारची अपेक्षा करणंही चूक आहे आणि हे लोकांनाही ठाऊक आहे. अजून वरचा बदला व्हायचा आहे, त्या ठिकाणी आणखी काही विग्रहांची स्थापना होणार आहे, त्यामुळे मंदिराचं काम चालू राहील पण आत्ताच्या प्राणप्रतिष्ठेकरता जितकी आवश्यकता आहे तितकं काम ते पूर्ण होईल. आम्हालाही घाई एवढ्या करता आहे की भगवान रामरायानं पत्र्याच्या तंबूमध्ये कपड्याच्या तंबूमध्ये अनेक वर्ष काढलीत आणि त्यामुळे लवकरात लवकर त्यांना त्या ठिकाणी विराजमान करावं. म्हणून मंदिराचं वरचं काम भले चालू राहील पण रामरायाला त्या ठिकाणी स्थापित करावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे चर्चा करत असतो. आमचा दृष्टिकोन भक्तिभावाचा आहे, ज्यांचा राजकारणाचं असेल त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून तर सांगतोय की टपरीत राहणाऱ्या रामाला लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी पोहोचवावं असं वाटेल की नाही कोणालाही, आमच्या मनातला तोच भक्तिभाव हे सांगतोय की रामरायाला त्या ठिकाणी विराजमान करण्या इतकं जर बांधकाम झालेलं आहे तर मंदिरांची कामं चालू राहतात, रामरायाला त्या ठिकाणी विराजमान करणं आवश्यक आहे. हे काम माझ्या दृष्टीनं अजून तरी 3-1 वर्ष पूर्ण होत नाही, कारण हे एका मजल्याचं काम आहे, त्यानंतर वरचा मजला आहे, त्यानंतर आणखी एक मजला आहे. आणखी एक लक्षात ठेवा, या परिसरामध्ये म्हणजे परकोट्याच्या आत 6 मंदिरं बनणार आहेत आणि परकोट्याच्या बाहेर 7 मंदिरं बनणार आहेत, त्यामुळे हे मंदिराचं काम आणखी काही वर्षपर्यंत चालू राहणार आहे. आणि ते चालू राहणं हे आवश्यक आहे, हे स्वाभाविक आहे. हे ऐतिहासिक मंदिर आहे, हे रंगरंगोटी करून आणि गणपती मंडळाने एखादा देखावा उभा करावा तशा प्रकारचं काम नाही आहे. 1000 वर्ष टिकेल अशा प्रकारचं मंदिर निर्माण करायचं आहे तर हे सगळं आपल्याला अपेक्षित धरलं पाहिजे. अशा प्रकारची आपल्याकडे पद्धती आहे. गुजरातमध्ये अंबाजींचं मंदिर, अंबाजींची स्थापना झाली, मंदिराचं काम चालू राहिलं आणि दर्शन प्राणप्रतिष्ठेनंतर चालूच राहिलं, त्यामुळे दर्शनाकरता कुठल्याही प्रकारची खीळ पडणार नाही. दर्शन अव्याहतपणे त्या दिवसापासून म्हणजे 22 जानेवारीपासून चालू होणार आहे, ते कधी थांबवावं लागणार नाही. मंदिराच्या कामाला त्याचा कुठलाही प्रकारचा गतिरोध राहणार नाही.